कारदगा माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीकरणासाठी कारदगा बोरगाव आणि माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली आहे। पहिल्या लसीचा तुटवडा असल्याने अनेक जणांना नोंदणी करूनही त्यांना लस उपलब्ध होत नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे। कोरोना प्रतिबंध लस म्हणून वय वर्षे 45 वरील नागरिकांना कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस देण्यात येत आहे। यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये लस पुरवठा करून लसीकरण करण्यात येत आहे। कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून कारदगा भोजवाडी येथील 3552 नागरिकांना पहिली लस देण्यात आली आहे। पहिले लसीकरण मधील ज्यांचे दुसऱ्या लसीकरणाचे आठवडे पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी दुसरी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे। आतापर्यंत कारदगा केंद्रांमधून 1500 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे। प्रतिदिवस 50 ते 100 याप्रमाणे लसीची आवक होत असल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ताटकळत बसावे लागत आहे। आरोग्य खात्याने सुरळीत लस पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।